प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल, व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व। मातृत्वाचं असंच बंध जपणारं आणि वेदनाविरहित प्रसूती क्रियासाठी ओळखले जाणारे पंढरपूर शहरातील नामांकित असे प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल डॉक्टर गिरनार गवळी, स्त्रीरोग आणि प्रसूतशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शोभा गवळी। चेअरमन साहेब, हा मोठा विजय मानला जातो विठ्ठलपुरा निवडणुकीनंतर चंद्रबागेच्या निवडणुकीतला हा आपल्या परिवाराचा मोठा विजय मानला जातो आणि या निवडणुकीनंतर खरा विठ्ठल परिवार कोण हे सुद्धा तालुक्याला कळलंय, काय सांगाल? सहकार शिरोळीची निवडणूक पुण्यातून आज मतमोजणी होऊन पार पडलेली आहे। जवळजवळ 1500 ते 2000 मता ठिकाणी पॅनल आपलं सहकार शिरोळ वसंतदादा शेतकरी विकास पॅनल निवडून येत आहे। आणि मला एवढंच सांगायचं, ही खरी निवडणूक, ही जी उमेदवार निवडून मतदान जे दिलेलं आहे ते खऱ्या अर्थाने जे आमचे सभासद आहेत, सर्वसामान्य सभासद, हे अस्तित्वाची लढाई होती आणि सभासदांची जागरूकता ठेवली खऱ्या अर्थाने एका बाजूला, सभासदांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आणि अस्तित्वाची लढाई आणि तो विश्वास आमच्यावर पार पाडत असताना एका बाजूला विरोधकाकडून एवढं मोठं आम्हीच दाखवलं जात होतं, एका बाजूला जरा मस्ती जरा आणि अधिकाऱ्याची मस्ती असल्यामुळं थोडं वेगळ्या पद्धतीने ही निवडणूक पार पडत होती आणि थोडं वेगळ्या पद्धतीने निवडणूक पार पडत असताना खऱ्या अर्थानं आज जो निवडणूक आपण सगळ्यांनी सभासदांनी जो विश्वास दाखवला तो खरा हा विजय आमच्या सभासदांचा आणि कार्यकर्त्यांचा आणि सर्व नेते मंडळीचा, आमचा भगीरथदादा भालके असतील, गणेश पाटील असतील, युवराजदादा असतील आणि साईनाथभाऊ अभंगराव, शिवसेना आणि संभाजीराजे शिंदे सगळ्यांनी मिळून, शेतकरी संघटनाचे सगळ्यांनी मिळून अतिशय चांगल्या जोमानं निवडणूक ही लढली गेली आणि एवढं पुढं एवढी आव्हानं दाखवायची की वेगळ्या पद्धतीनं जरा 2-6 महिन्यात जी सत्ता आली जरा उर्मीचा मास जास्त विरोधकांकडे होता आणि तो खऱ्या अर्थानं उर्मीचा मास जिरवण्याची जबाबदारी आमच्या सर्वसामान्य सभासदांनी पार पाडली आणि एवढं वेगळ्या पद्धतीनं आर्थिकचाही उलाढाल एवढी झाली की भयानक पुढं आर्थिक उलाढाल झाल्यामुळं लोकही आमचे सगळे सभासद बाहेरावून गेले, एवढी मस्ती तेवढी आर्थिकची सुद्धा मोठा उलाढाल विरोधकाकडनं झालं आणि एवढ्या मात्र सभासदांना मी धन्यवाद देतो की असल्या एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीमध्ये आणि एवढी माज मस्तीमध्ये आमचा सभासद आरी पडला नाही। सभासदांनी खऱ्या अर्थाने ही निवडणूक हातात घेतली होती, त्याच्यामुळे हा विजय नक्की खरा सभासदांचा, आमच्या कार्यकर्त्यांचा, सगळ्यांचा मिळून हा विजय निश्चित झाला आणि आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला। औदुंबरांना असतील, भारतमाना असतील, राजेबापू असतील, यांची सर्वांची निष्ठा जिंकली असं यांच्याप्रती असतील खऱ्या अर्थाने जो सहकार जिने आपल्या तालुक्यात रुजवला, आदरणीय औदुंबरांना पाटील असतील, आदरणीय सहकारी शिवणी दादा असतील, यशवंतभाऊ पाटील असतील आणि भारतनाना यांनी खऱ्या अर्थानं सहकार आपल्या तालुक्यात रुजवला आणि आम्ही सहकार म्हणून आम्ही निवडणूक लढलो। कारण आज जे कारखाने उभे केले एवढे मोठे, भीमराव दादा माडिक असतील यांनी जे 3 कारखाने उभे राहिले त्याच्यामुळं पंढरपूर तालुका त्यामध्ये हरित क्रांती पंढरपूर तालुक्यात झाले। कारण हे जे सगळं श्रेय या 3-4 संस्थापकाला जातं आहे, कारण कारखानदारी त्यांनी सहकार खऱ्या अर्थानं रुजवून खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर तालुक्यामध्ये एवढी आर्थिक उलाढाल झाली, कारण जेवढा ऊस उत्पादन झाला त्याला योग्य मोबदला योग्य न्याय देण्याच्या ह्या सहकारी संस्थेतनं माध्यमातून पार पडला। आम्ही ते चांगल्या पद्धतीनं चालवण्यासाठी गेली 22 वर्ष सातत्यानं आम्ही खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं चालवला आणि त्याची पोचपावती आम्हाला सभासदांनी दिली। हा खरा सभासदांचा आणि विठ्ठल परिवाराचा खरा अर्थानं खरा विठ्ठल परिवार आज सभासदांनी दाखवून दिला, त्याच्यामुळे कोणी उगच काका फुगून चालवणे मी विठ्ठल परिवारातून येत आहे, विठ्ठल परिवारातून येत आहे। आज खऱ्या अर्थाने विठ्ठल परिवारात ही निवडणूक पार पडली आणि खरा विठ्ठल परिवार जागृत होऊन मतदान एवढ्या मोठ्या मताधिकाने विरोध पॅनलला त्यांनी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। आणि निवडणुकीमध्ये उपरीच्या सभेमध्ये तुम्ही दादा गणेश पाटील, युवराज पाटील एकत्र आला, या विजयामध्ये किती मोठा बदल त्याच्यामुळे झाला असं वाटतं? 100% जे पाठीमागे जे दिवस होते विठ्ठल परिवाराला, मग त्या टायमाला औदुंबर अण्णा पाटील दादा आणि भारतनाना यशवंतभाऊ पाटील ह्या चौघांनी खऱ्या अर्थाने विठ्ठल परिवार चालवला, तीच तयारी आता ह्यावेळेस सभासदांनी दाखवली आणि त्यांचाच आम्ही सर्वजण मिळून त्यांचे विचार आम्ही सर्वजण मिळून भारतनाना भालके साहेब यांचे सर्वांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो। किती तुमच्या कार्यकर्त्यांनी अमित पाटील गाडीचा कास फोडला असा आरोप केला तुमच्यावर? असं कास बीज फोडला असं म्हणता येणार नाही, काही ठिकाणी जरा थोडं काय झालं आर्थिक उलाढाल विरोधकाकडनं जास्त झाली आणि त्याच्यामुळं काही त्यांचे हिशोब जुळे नाहीत, त्याच्यामुळे सुद्धा ही घडू शकते असं आमच्या लोकांनी। विशेष लक्ष फक्त आणि फक्त प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्येच। आमचा पत्ता KBB कॉलेज चौक, जुना अकलूज, बायपास रोड, पंढरपूर। संपर्क 99 65 93 55 66।